करते चाकवतची भाजी, एक जुडी चाकवतची भाजी, अशी तिरकी पानं आणि थोडीशी जाडसर पानं असणारी भाजी स्वच्छ निवडली आहे. फक्त कोवळे असतील तेवढेच देठ घेतले आहेत, बाकी सगळी पानं घेतलेली आहेत. तिची 2-3 वेळा स्वच्छ धुतली आहे. त्याच्यामध्ये आपण घेणार आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि भाजी बुडेल इतपत पाणी घातलं आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते. याची भाजी व्यवस्थित शिजली आहे. रवीने अशी व्यवस्थित घोटून घेते, मिक्सरला नाही लावायची आपल्याला, अशीच आपल्याला घोटून घ्यायची आहे. आता मसाल्यासाठी 8-10 लसणाच्या पाकळ्या, 4 छोट्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ घालणार आहे मी. हे वाटण आपल्याला फोडणीला घालायचं आहे. भाजी व्यवस्थित घोटून घेतली आहे, वाटण पण तयार आहे आपलं. आता पातेल्यामध्ये 2 पळी तेल घातलं आहे, त्याच्यात घालणार आहे 1/2 चमचा जिरं, 3 वाटण घालते. जाडसरच वाटण केलंय, खूप बारीक नाही करायचं आपल्याला. एक 1/2 चमचा हळद, 1/2 व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित परतलाय. त्याच्यामध्ये भाजी घालून घेते. जास्त पातळ नाही करायची आपल्याला भाजी, त्यामुळे फक्त मिक्सरच्या भांड्यातलं पाणी फक्त घालते अर्धी वाटी. याच्यात घालते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. त्यात घालणार आहे 2 चमचे मीठ. आता आपल्याला 5-7 मिनिट भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. सात ते 8 मिनिट झाली आहेत, भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे. तर गॅस बंद करते.